आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्रभर दपली बाजा आंदोलन आदेश करण्यासाठी आदेश दिला होता. आदरणीय बाळासाहेबांमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्रभर आता एक चाललेलं आहे की कोरोनाच्या नावाखाली लोकांची उपासमारणा भरपूर होत आहे. त्यामुळे आदरणीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर नव्हं तर पूर्ण देशभर आंदोलन केले जाईल असा विचारकुता बाळासाहेबांनी दिला होता. आणि आज 12 तारखेला आपल्याला आंदोलन करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळं आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, पंढरपूरमध्ये संचारबंदी असतानासुद्धा आम्ही हे लॉकडाऊन उठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि केलेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी डपली बाजा आंदोलन केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची, ज्या ठिकाणी लोकांची कामधंदे बंद आहेत, लोकांची उपासमरणा होत आहे महाराष्ट्रामध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत की लोकांचे अनेक प्रकारचे जे उपासमरणा म्हणजे जे पातावरची पोट आहेत, भाजीपालेवाले आहेत, न्हावी दुकानवाले आहेत, कटिंगवाले आहेत किंवा इतर कुठलेही उद्योगधंदेवाले आहेत, अशा लोकांची बऱ्याच लोकांचे कामधंदे नसल्यामुळे सध्या उपाशी मरत आहेत. मग अशा लोकांना बाळासाहेबांनी उद्योगधंदा चालू करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन, डपली बाजार आंदोलन करायला लावलं होतं आणि आम्ही ते आज पंढरपूरमध्ये सक्सेस केलेलं आहे.